देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा धुराळा चांगलाच उडू लागला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे. त्यातच शरद पवारांचं एक विधान चांगलंच वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय. पवारांच्या या विधानावरून विरोधकांकडूनही जोरदार टीका केली जाते. या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली हेच समजून घेऊया. झालं असं की अजितदादांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये अजितदादा नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. असाही मनात विचाराना की 3 वेळेला खासदारकीला, 91 ला खासदारकीला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेखीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. सगळी ठिकाण पाठ, वडील पण खुश, लेख पण खुश, कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश. मित्रांनो, ही निवडणूक देशाच्या 140 कोटी जनतेच्या भवितव्याची. अजितदादांनी बारामतीकरांना केलेल्या आवाहनावरून पत्रकारांनी पुण्यामध्ये शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेखीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा सुनेला मतदान. आणि बाहेरून आलेला पवार. आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता, ते बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही, मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहिलं. अजिबात नाही, माझ्या कुटुंबामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर ती माझी निवडणूक असो, अजितचे निवडणूक असो, सुप्रियाचे निवडणूक असो, आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या जातात, भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि पाठिंबा येईल कसा याची काळजी घेतात. शरद पवारांच्या या उत्तरानं त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. त्यानंतर आता अजितदादांच्या पत्नी अर्थात सुनेत्रा पवार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनेत्रा पवार यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.